एकेकाळी मुख्यमंत्री निवडून दिला तरीही तालुका विकासापासून वंचित. माळकोठे येथील जनसन्मान सभेत वंचितचे संतोष पवार यांचा सवाल. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या उपस्थितीत माळकोठे येथे आयोजित जनसन्मान सभेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय. तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करताना पवार यांनी विद्यमान राजकीय व्यवस्थेवर आणि भूतकाळातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्याने एकेकाळी राज्याला मुख्यमंत्रीपद दिलं आहे. मोठ्या पदावरही आपले लोक निवडून आले आहे. परंतु बारामतीसारख्या जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूरचा विकास मात्र कधीच झाला नाही आहे. तालुक्यातील MIDC प्रकल्प मंजूर झाला होता, मात्र तो राजकीय स्वार्थासाठी रद्द करण्यात आला. सिंचन क्षेत्राच्या वाढीवरही दुर्लक्ष झालं. अनेक प्रलंबित प्रकल्प आजही धुळख्यात पडले आहेत, अशी टीका संतोष पवार यांनी केली आहे. जात पात धर्माचं राजकारण थांबवण्याचं केलं आवाहन. आजही जातपात आणि धर्माच्या नावावर राजकारण चालतंय. हे थांबवून विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. सामान्य माणसांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना झाली पाहिजे, असे संतोष पवार यांनी ठामपणे सांगितलं. प्रस्थापित घराण्यांची सत्ता आणि सामान्यांचा विकासाचा अभाव.